आता आपल्याला पुढचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. 17 तारखेपर्यंतचा हा लॉकडाऊन आहे. आता या लॉकडाऊनमध्ये मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत, इथं फक्त अत्यावश्यक सेवेचेच दुकानं चालू राहतील. काल मी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलच्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्सला गेलो होतो, मिरजकर तिकटीला गेलो होतो, त्या ठिकाणी काही दुकानं चालू दिसली आणि मी तात्काळ व्यापाऱ्याशी बोललो आणि त्यांनी ॲग्री केलं आणि त्या ठिकाणची दुकानं बंद झाली. अशी कोल्हापूर शहरामध्ये 45 शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत आणि त्या ठिकाणी फक्त अत्यावश्यक सेवेचे चालू राहणार आहे आणि इतर ठिकाणी जे दुकानं आहेत असोसिएशननी ठरवलं, सोमला एक दिवस, विषमला एक दिवस आणि कुठेही गर्दी होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची आहे आणि सोशल डिस्टन्सिंग, सुरक्षित अंतर त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. जर ते नाही ठेवलं तर 500 रुपयाचा दंड त्या ठिकाणी केला जाणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या वतीनं ह्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी 5 पथकं तयार केलेली आहेत. 5 पथकामार्फत त्या ठिकाणी याच्यावर वॉच ठेवण्यात येत आहे. तसेच मी आणि SP साहेबांनी आवाहन केले की कोरोना योद्धा असं कुठं दुकानात गर्दी दिसून आली तर तात्काळ फोटो काढून आम्हाला पाठवावं कंट्रोल रूमला, त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल.